नमस्कार, पळूया प्राईम खबरो। थिंक फेस्टात अत्याचार झाले चलयेकडेन गोय पोलिसेन साधलो संपर्क। मुंबई वचून न्याय दंडाधिकाऱ्या मुखार तिची जबानी घेवपाची गोय पोलिसेची तयारी। आमदार कायतू सिल्वा पुर्तुगेज थारावचो अपात्र। चर्चिल ॲडव्होकेट राधाराव ग्रासियस मेळ्या राज्यपालाक। काँग्रेसीचेच खासदार नागरिकत्वात घुसपल्यात म्हणून आरोप। कांदोळे ईडीएमचे कोडे सुटना। फेस्टिवलची जमीन परसेप्ट आणि वायकॉमा मधील लिजार गेल्या वाटून सरकार काढता उपाय। सिंगल विंडो कमिटीक हायकोर्टात आव्हान। आवय बापायनच आरुषीचो केलो खून। सीबीआय कोर्टाचो 5 वर्षा उपरांत निकाल। नुपूर आणि राजेश तलवार जोशी तलवार म्हणता निकालाक दितले आव्हान। माध्यम प्रश्न बेगीन सुटपाची चिन्ह दिसनात। मुख्यमंत्री म्हणता हे वर्ष सोपचे पहिली प्रश्न तडीक लावपाचेर विचार। सव्या आणि सातवेच्या भुरग्यांक 13 डिसेंबरासावन मेळटले सरकाराचे टॅबलेट। निमणे मुख्यमंत्री पर्रीकाराचे वाढदिसा निमतान येवजण चालीक। स्कुलां करतले वायफाय। खबरविस्तारान। थिंक फेस्टिवलात लैंगिक अत्याचार झाले पीडित पत्रकारा कडेन गोयच्या क्राईम ब्रांचीच्या पोलीस अधिकाऱ्यांनी संपर्क साधलो। मंगळारा गोय पोलीस पीडित चलयेक मेळटले। इतले मजगती आरोपी तरुण तेजपालान अटकपूर्व जामीन मेळोवपा खातीर दिल्ली हायकोर्टात अर्ज केला। जाल्यार गोयच्या बायला आयोगान तेहलकाची व्यवस्थापकी संपादक शोमा चौधरीचेर FIR घालपाची मागणी केल्या। तेहलकाच्या केशीन गोय पोलीस नेटान पूण सादूर रावन चौकशी करतात। तेहलकाच्या पिडीत चलयेची वळख जाहीर जावची न्ही, तिची मान मर्यादा मिडियान सांबाळची अशें DIG मिडिया कडेन मागला। गोय पोलिसांनी ते चलये कडेन सोमारा संपर्क केला। पोलीस प्रकरणाचा फुडलो तपास करतात, इतलेच DIG सांगले। इन्व्हेस्टिगेटिंग ऑफिसर ऑफ द केस हॅज बीन एबल टू एस्टॅब्लिश कॉन्टॅक्ट विथ द विक्टिम। I am not going to divulge further anything at all about this because this has very serious implications related to the privacy and dignity of the victim. Sutra sangtat te praman pidit chaliyek goyan hadche paras goy police mumbaitis tichi zabani ghetle. Te chaliyechi zabani ghevpa khatir mangara crime branch chi police nirikshak Sudiksha Naik timi barobar mumbai vatli. Dusre vaten aropi tarun tejpalan Delhi high courtan atakpurva jamina khatir arz kela. मंगळारा हायकोर्टान सुनावणे वेळार गोय पोलीस तेजपालाचे अर्जाक विरोध करतले। इतले मजगती गोयच्या बायला आयोगान लैंगिक अत्याचाराचे केसीन तेहलकाची व्यवस्थापकी संपादक शोमा चौधरीचेर FIR घालचो म्हूण मागला। तरुण तेजपाल आसा तितलीच ती बी जबाबदार आसा, कोण शोमा चौधरी। आणि म्हाका असे दिसता की आता तरी पोलिसांनी जागे जावं, बेगीतल्या बेगीन त्या तरुण तेजपालाक अरेस्ट करपाचो, गोव्यान हाडपाचो। आणि त्या भायर आमची विक्टीम आसा पळय, तिका पोलीस प्रोटेक्शन दिवचें, तिच्या फॅमिलीक पोलीस प्रोटेक्शन दिवचें। आणि ज्या विटनेस 3 विटनेसांनी तिच्या बद्दल कितें सांगलां पळय, बयान दिलां, तें बी तिका तांकां प्रोटेक्शन दिवचें। रिपोर्टर मुकेश कुमार आणि व्हिडिओ जर्नलिस्ट चेतन गवस प्रुडंटा खातीर। काँग्रेस पक्षाचेच खासदार विदेशी नागरिकत्वात सापडू येतात हे भयान केंद्रातली काँग्रेस पुर्तुगीज नागरिकत्वाच्या मुद्द्यावेल्यान भाजपा आणि गोविपाच्या आमदारांक सालवार करता असो आरोप चर्चिल आलेमांव आणि आदोगाद राधारावान केला। दोघूय सोमारा राज्यपालाक मेळ्ळे। राधाराव म्हणटा राज्यपाल हे प्रकरण वेचणूक आयोगाकडेन दितलो। कायतू अपात्र थारल्यार बाणावले उमेदवार घालपाची तयारी UGDP केल्या। आमदार कायतूच्या नागरिकत्वाचो मुद्दो घेऊन ॲडव्होकेट राधाराव ग्रासियसाच्या फुडारपणाखाला शिष्टमंडळ राज्यपालाक मेळ्ळे। प्रकरण वेचणूक आयोगाकडे दिवपाचे उत्तर राज्यपालान दिला असे राधाराव म्हणता। वी हॅव बीन अशोर्ड बाय द गव्हर्नर दॅट ही वुड बी रेफरिंग दिस पेटिशन टू द इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया एज रिक्वायर्ड अंडर आर्टिकल 192 फॉर इट्स रिपोर्ट एंड एज सून एज द रिपोर्ट फ्रॉम द इलेक्शन कमिशन कम्स द गव्हर्नर ऑफ गोवा विल give a final
डिसिजन। काँग्रेसीचे काय फुडारी पुर्तुगीज नागरिक असतात, भारताचो नागरिक नाशिल्ल्या उमेदवाराक काँग्रेसीन तिकीट दिल्यार वेंचणूक आयोगा मुखार तांका एक्सपोज करतले अशी शिटकावणी राधारावान दिली। वन काँग्रेस एमपी हॅज ऑल्सो रजिस्टर्ड इन पोर्टुगल, आर इन्फॉर्मेशन इज दॅट अनदर वन हू हॅज ऑलमोस्ट बीन अश्योर्ड ऑफ द काँग्रेस सीट फॉर साऊथ गोवा नेक्स्ट टाइम अराउंड इज ऑल्सो होल्डिंग अ पोर्टुगीज नॅशनॅलिटी अँड इट इज दिस एलिमेंट्स हू हॅव मे हॅव बीन ऑब्स्ट्रक्टिंग द early decision in the matter. Let them give tickets to these foreign nationals. We have got all ammunitions at our disposal. We will go and appear before the returning officer and get the nominations rejected and see that the Congress does not have a candidate in South Goa. I am not here representing my party. Will certainly figure in Benawali Council. तो म्हणता भाजपाक देशभक्ती परस सत्ता महत्त्वाची दिसता. So we demand that special provision should be made so that Goans who for the sake of economics have registered their births in Portugal are safeguarded. They are not anti-national elements. Even the BJP is today giving tickets to Portuguese nationals. So these people ought to be protected. And I would like to make one more point. The BJP, which always claims to be nationalist and super patriot, is the party that has been giving ticket to foreigners. And there is no silence. All those Desh Premi and all those BJP fellows who have been talking about Portuguese and all this, they seem to be silent. For them, the survival of the government is more important than patriotism. कायतूच्या केसीत स्वातंत्र्य सैनिक आणि भाजपाच्या संघटनाची तोंडाक किद्याक बंद असो प्रश्न आदलो पीडब्ल्यूडी मंत्री चर्चिल आलेमावान विचारलो। आता हा नवो फ्रीडम फायटर आमच्या गोयच्या फ्री आहे ते वगळे दिन दिले जाणार ना माका आता तेमी हे बडबो मातले तेमी हा त्यांना मागता दोघ जणां पुर्तुगीज आमदार म्हणून असेंब्ली बसला आहे त्याचा मास असेंब्ली असून दुपाक आणि चिकर करतो। आमदारकेच्या काळात कायतून केलेला खर्च त्याच्या बोलसांतल्यान वसूल करचो असेही राष्ट्रवादीन मागला। वॉट एव्हर बेनिफिट ही हॅज टेकन बिईंग एमएलए दॅट ऑल अमाउंट वॉट एव्हर दे हॅव टेकन इट शुड रिवर्टेड बॅक टू द गव्हर्नमेंट ट्रेजरी। सिच्युएशन चेंज झाले, हो जो राजेंद्र आर्लेकर गोयचो स्पीकर आहे, सो आता तो काय बावटे दाखवतो असेंब्लीन या दोन आमदारांक, काय तो आपल्याकूच आपल्याचेरूच प्रोटेस्ट करतलो। त्यांना ताणी डिमांड केले की दिगंबर कामतीन दर ते बोटीचे पाय दितलो जाल्यार पहिली रिझाईन जावचो आणि पाय दिवचो म्हणून, नाल्यार ताणी येवचे न्ही म्हणून दिगंबर कामतूय गेलोच ना ते बोटीचेर। म्हजो प्रश्न असो हा की आता मनोहर पर्रीकर असेंब्लीन वतलो, जानेवारीन आमचे सेशन जावपाचे आहा, त्यांना मेरेन जर हे आमदार असतात जाल्यार मनोहर पर्रीकरान रिझाईन जाऊन मागीर भितर सरपाचे। ब्युरो रिपोर्ट प्रुडंट। कांदोळे जावपा आशिल्ले ईडीएमाचे कोडे सोमाराय सुटले ना। कांदोळे फेस्टिवलाची जमीन परसेप्ट आणि वायकॉमा मधी लिजार वाटून गेल्या। हक्क कोणा एकल्याकडेन नात, सगळे कायदेशीर जाग्यार घालून एक कंपनीक फेस्टिवल करूंक दिवपाच्यो हालचाली सरकारी पावड्यार चलल्यात। इतले मजगती असल्या फेस्टिवलाक मान्यताय दितना सिंगल विंडो समितीचे मार्गदर्शक तत्वांचेर हायकोर्टात याचिका घाल्या। हायकोर्टान सरकारा कडच्यान जाप मागल्या। कांदोळे जावपी इलेक्ट्रॉनिक म्युझिक फेस्टिवला खातीर डॉक्युमेंट अजून तपासून जायनात। वायकॉमाचे अधिकारी सिंगल विंडो समितीक मेळ्ळे आणि कांदोळेच्या जमनीचेर दावो करपी डॉक्युमेंट दाखयले। परसेप्ट कंपनीन फाटल्या सोमारा सरकाराच्या समितीक डॉक्युमेंट दिल्यात। या जमनीचेर दावो करपी दोनूय कंपन्यांकडेन लिझाचे डॉक्युमेंट असतात असे सुत्रां सांगतात। मात सुवात दोघांकूय वाटून गेल्यात। नव्या लिझा प्रमाण जमनीच्या म्हत्वाच्या लिझाचो हक्क सध्या वायकॉमा कडेन आसा। फुडल्या कांय सप्तकांत सिंगल विंडो समिती निर्णय घेवंक शकता। इतले मजगती म्युझिक फेस्टिवल करपाक मान्यताय दिवपा विशीं हायकोर्टान प्रस्न आयलो। सिंगल विंडो समितीक संगीत महोत्सव वा हेर इव्हेंटाक मान्यताय दिवपा विशीं मार्गदर्शक तत्वां सारकी निर्धारीत केल्ली नात अशें याचिकादारान सोमारा हायकोर्टान सांगलें। समिती मुखार योग्य मार्गदर्शक तत्वां केल्ली ना असो आरोप याचिकादारान केलो। 2012 सनबर्न महोत्सवाक दिल्ले मान्यतायेचो संदर्भ याचिकादारान दिला। कांदोळेची लोकसंख्या खूप असतानाय इलेक्ट्रॉनिक म्युझिक फेस्टिवलाक मान्यताय दिली म्हणपाचो मुद्दो कोर्टान आयला। सिंगल विंडो समिती योग्य मार्गदर्शक तत्वा खाला चलल्या आणि तातून अनेक तत्वांची भर घालतले अशी जाप ॲडव्होकेट जनरल आत्माराम नाटकर्णेन कोर्टाक दिली। सिंगल विंडो समितीक घालून दिल्ले मार्गदर्शक तत्वांचेर प्रतिज्ञापत्र फुडल्या सोमार मेरेन दिवपाचो आदेश हायकोर्टान दिला। कांदोळे वाठारांत येरादारीचो प्रस्न ना आणि उजो पालोवपी दळ सुवातेर तैनात करतात अशें ॲडव्होकेट जनरलान कोर्टाक सांगलें। प्रुडंटा खातीर सिनियर रिपोर्टर लौकीक शिलकार आनी रिपोर्टर मुकेश कुमार।
आरुषीक ताचे आवय बापायनच मारले. परिस्थितीजन्य पुराव्या वेल्यान सीबीआय कोर्टान हो निकाल दिलो. फाटली 5-6 वर्सां जाली पुराय देशभर गाजिल्ले आरुषी केशीचेर सोमारा सीबीआयचे गाझियाबाद कोर्टान निकाल दिलो. दोगांनी एकाच हेतून खून केला आनी पुरावे ना केल्यात म्हणपाचो आरोप तांचेर दवरला. तलवार जोडपे म्हणटा निकाला आड वेल्या कोर्टांत वतले. हे केशीचेर सीबीआयच्या 2 टिमींनी 2 वेगवेगळे निश्कर्ष काढिल्ले. तलवार जोडप्याक मंगळारा चड करून ख्यास्त फरमायतले. मे 2008 आरोशी तलवार आनी नोकर हेमराजाचो खून जाल्लो. सीबीआय कोर्टान 5.5 वर्सां उपरांत केस निकालान काढली. हे केशीचेर सीबीआयचे 2 टिमींनी 2 वेगवेगळे निश्कर्ष काढिल्ले. एके टिमीन ठोस पुरावे नाशिल्ल्यान केस बंद करपाची थारायल्ली. आरुषीचे आवय आनी बापायनच तांकां मारली म्हणपाचो निश्कर्ष कोर्टान निमणे परिस्थितीजन्य पुराव्यावेल्यान काढलो. सीबीआयचो खासा न्यायाधीश श्याम लालान तलवार जोडप्याक भारतीय दंड संहितेच्या कलमाखाला दोशी थारायले. कोर्टान परिस्थितीजन्य पुरावे, साक्षीदारांची जबानी आनी फॉरेन्सीक रिपोर्टाच्या आधाराचेर हो निकाल दिलो. राजेश आनी नुपूर तलवार भारतीय दंड संहितेच्या 302 आनी 201 कलमाखाला दोशी थारल्यात. राजेश तलवाराक फटीचो FIR घाल्ल्यान 203 कलमाखाला दोशी थारायला. दोनों को 302 में और 201 में और 34 में कन्विक्ट किया गया है और 203 में केवल राजेश तलवार को किया गया है. दोनों को कस्टडी में ले लिया गया है. क्या रिएक्शन क्या था जब सजा का ऐलान हुआ? जब सजा का ऐलान हुआ तो रोने लगे वो लोग. उनके परिवार के जो लोग थे वो लोग थे रोने लगे. कोर्टाचो निकाल सारखो ना. त्याच्या आड हायकोर्टान वतले असे तलवार जोडप्याचे वकिलान उलन दाखवला. So simply it was a proceeding of 2 minutes. The honorable just came. जोर से बोलना ना किसान जरा. महेश कैमरा. और उन्होंने आकर केवल इतना कहा कि आपके मुवक्किल को जो है दोषी घोषित किया गया है, held guilty under all the sections जो के चार्ज में लगे हुए. So what is the reaction of the family at that point of time? Naturally reaction अच्छा नहीं हो सकता. It was another aspect. सर ये किस तरह का ऑर्डर है आपके हिसाब से? मेरी नज़र में बिल्कुल गैर कानूनी आदेश है और मैं कह सकता हूँ गलत आदेश है. चैलेंज करेंगे? यस यस नेचुरल. कोर्ट मंगळारा ख्यास्तीचेर आर्गुमेंट ऐकतले. सध्या राजेश तलवार आणि नुपूर तलवाराक पुलिसांनी ताब्यात घेऊन कादयेन दवरल्यात. ब्युरो रिपोर्ट, प्रुडंट. आता एक व्यवसायिक विषय.